फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केली. राज्य सुजलाम सुफलाम हो दे असे साकड मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातले. तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला. प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न केली. आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता. यानंतर महापूजेचा मान हा साताऱ्याच्या गादीकडे सोपवण्यात आला. इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा मान मिळत असे. यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला. यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते. तर कार्तिकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते. आषाढी एकादशी निमित्त यंदा तब्बल 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. तासन तास रांगेत उभे राहून भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत. अवघे गर्जे पंढरपूर सालला नामाचा गजर. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये भक्तांचा जनसागर लोटलाय. विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. घरी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या. एकंदरच पंढरपूरचा परिसर भक्तिरसात नाहून निघालाय. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठोबाचे. या संत वचनाप्रमाणे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागेच्या स्नानाला अत्यंत महत्व आहे. प्रथम भाविक चंद्रभागे स्नान करतात. लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच नोंदीत चालणारे पाय टाळ मृदुंग पाहून थांबले. कान्हडा राजा पंढरीचा हे गाणं गाऊ लागले. माऊली माऊली करून एकमेकांना नमस्कार करू लागले. अंगात धोतर सदरा घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंध लावून मुंबईकर भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालं. नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये विसावलेल्या शेतकरी पुत्राला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी होता येत नाही. अशा वेळी मनाने वारकरी असलेला मुंबईकर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण करतो. मुंबईमधील वडाळा येथील मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. पंढरपूर जवळील वाखरी येथील नूतन मराठी शाळेत डोळ्यांचे पारणे फेडणारा पालखी रिंगण सोहळा पार पडलाय. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषाने शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले. टाळ मृदुंग वाजवत हरिनामाच्या गजरात चिमुकली बावले तल्लीन झालेले पाहायला मिळाले. Gracias.